अग दीदी तू शाळेला जायला सोडून हित कशाला आली ग आणि शाळा बुडवली का तर निमेतनच आणि कशाला आलीस माघारी आ पप्पा एक भी शाळेत पोर नाही अग मग कुठे गेली पोर लगी बिगीर हाय का तकड कुठल्या मळ्यात तकड लग्नाला गेली का अयो रे मा काय पप्पा कशाचे लगी शेत काय दुसरी गेली शाळेत पोर सगळी आता रे शाळा तर आपल्या गावात एकच आहे आणि पोर कुठल्या शाळेत गेली काय नवी बिहूर काढली एखादी सरकारने शाळा गावात कुठल्या वस्ती बिस्ती काढल्या का त्या किल्ले टेका काढली बिडली का तकडे जरा पोराला खांडवा जास्त आहे म्हणून होय गा कुठल्या शाळेत पोर गेली गा हा आव का डिगंटीला गेली काय आटपडीला गेली व काय आटपडीला डिगंटीला आणि आपल्या गावात एवढी मोठी शाळा असून मग त्या शाळेचा उपयोग काय ग एवढी मोठी भले मोठी 4 एकरात शाळा बांधली सरकारनं पहिल्या जुन्या काळातली आम्ही पण त्या शाळेत शिकलो डॉक्टर इंजिनियर वकील झाली आमच्या बराबरची पोर आणि आता या शाळेत पोर नाही कशाला गेली तर कडी गंजीला लाटपाडीला आणि कशा पाय चालली ती सरकारनं मोठी मोठी शाळा बांधली हायस्कूल मॅडम तसली काय म्हणायचं की त्याला अग पर तू शाळा बुडवून कशाला आलीस माघारी तू शाळेतच बसायच त्यात काय मास्तर नव्हते का आणि लोकांची पोरं गेली म्हणून तू बी माघारी आली कशाला अग मी इंग्लिश मीडियमला अजिबात जायच नाही अग ह्याच मराठी शाळेतून कलेक्टर झाली ती तहसीलदार झाली ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले तो शिक्षक इंजिनियर सगळी झाली ती अग हीच मराठी शाळा आपली लय लय भारी आहे नाही 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 तसं अजिबात करायचं नाही लगा जाऊ दे लगा पुरगी म्हणते म्हणल्यानं जाऊ दे इंग्लिश मीडियमला पण घालू लागा बघ लगा मोठ्या मोठ्या लोकांची पोरं सगळी इंग्लिश मीडियमला जायला लागली कॅडमॅड कॅडमॅड सगळी इंग्लिश आणा लागली लगा आपल्या पोरांच्या पुढनं आणि तू लगा सारखा इथं नाही म्हणून तुम्ही झाला ज्ञान सांगत इथं लगा जाऊ दे लगा येडा का खोळा जाऊ दे पुरगी अजिबात नाही इंग्लिश मीडियमला जायचं फक्त मराठी शाळेत जायचं ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळं ही मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे गोरगरिबांची मुलं ज्याच्याकडे पैसा अडका नाही ती सर्वसाधारण मुलं ह्या मराठी शाळेत शिकत होती आता ह्या इंग्लिश मीडियमच्या शाळेला पैसे पहिल्यांदा भरावं लागतात आणि गरीब हा गरीबच होत आलाय श्रीमंत हा श्रीमंतच होत आलाय आणि त्या शाळेत पण तीच शिक्षण आहे आणि मराठी शाळेत पण तीच शिक्षण आहे ह्या मराठी शाळा सुधारल्या पाहिजे चांगलं दर्जेदार झालं पाहिजे आणि इंग्रजी शाळेचा अजिबात नाव काढायचं नाहीतर ज्याला स्वतःची मातृभाषा येत नाही तो इंग्रजी माध्यमातून काय शिकणार आहे म्हणून 10वीपर्यंत मराठी शाळेत शिकलं पाहिजे पोराने आलं का लक्षात तुझ्या लगा तू येडा का खुळा लगा ज्ञान देत बसू नकोस लगा ती माझी पुरगी म्हणते का ती शाळा लगा काय मोठ्या मंत्र्यांची आण आमदारांची आण खासदारांची आण जिल्हा परिषद सदस्यांची आण सगळ्या मोठ्या मोठ्या नेते मंडळीच्या शाळा आहेत लगा त्या शाळेत लगा टॉप 1 शिक्षण दिलं जातंय आणि तू काय सांगायला लागला मराठी शाळेचं कौतुक लगा जाऊ दे माझी पुरगी मोठ्या मोठ्या शाळेतनं जाऊ दे अरे लगा तू काय खोळाबीळ आहे का ह्याच आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी शाळा हे मराठी बंद पाडल्या का तर तेच मोठे राजकर्ते बनलेले आहेत त्यांच्या शाळेत जर ही पोरं गेली तर ह्यांच्याकडेच पैसा येणार आहे अरे गोरगरीब शेतामध्ये राबती ती त्यांनी 5-5 हजार आणि 10-10 हजार फी शाळेला कुठनं भरायची आणि हे त्यांच्याकडे पैसे नसल तर पोरं मग घरीच राहणार की आणि मराठी शाळा बंद पडल्या नंतर पुन्हा काय अवस्था होईल याचं गणित तुम्हाला करणारच नाही ह्या मराठी शाळेतूनच किती मोठे टॉप टॉप विद्यार्थी घडलेत प्राध्यापक झालेत MPSC मध्ये आलेले आहेत UPSC मध्ये प्रथम क्रमांक पटकवलेले आहेत आणि ह्याच आता तुम्ही सांगताय इंग्लिश मीडियमला जायल अजिबात जायच नाही फक्त मराठी शाळा आमची लय भारी लगा तूच खोळाय लगा पहिल्यासारखं लगा मराठी शाळेत शिकवत नाही ते लगा पहिलं कसं
मराठी शाळेत जे आपल्या वेळेस ज्यादा तास वेळ घेऊन तुम्हाला सांगतो पोरं शिकवत होती, आता शिकवत नाही, आता शिक्षकांना तेवढा वेळच राहिला नाही, तुला माहित आहे का? अरे तू शिकवत नाही म्हणतोय खरं आहे, पण का शिकवत नाही ती याच्या मागचं कारण तुला माहित आहे का? तर निवडणुकीची कामं ही शिक्षकांनाच लावली जात आहे, त्यानंतर जनगणनेची कामं ही शिक्षकांनाच लावली जातात, साथीचे रोग आले, कोरोना आला, अमुक आलं, तमुक आलं, प्रत्येकाला शिक्षकच दिसतोय, मग ह्याच्यात वेळ गेल्यानंतर तो शाळेत शिकवणार काय? आणि शाळेत वर्ग 4 आणि शिक्षक मात्र 1, आता त्याने नेमकं कुणाला म्हणून शिकवायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. लगा मी तेच म्हणतोय, 4 वर्ग आणि 1 शिक्षक कसं शिकवायचं पोरासनी, म्हणून म्हणतोय आपली पुरगी जाऊ दे इंग्लिश मीडियमला, नग हे मराठी शाळेच्या नादाला लागायला, आपली पुरगी अनपढ होऊन बसल घरी काय करायचं पुन्हा, एकतर गरिबीतले दिवस काढायला लागलो आपण आणि पुरगी आला नाही करून काय करतो आताच्या काळात. अजिबात इंग्लिश मीडियमला शाळेला लावायची नाही, आपण काय करू, गोर गरिबांची मुलं पालक यांना एकत्रित करू, मोठं जन आंदोलन उभा करू, रस्त्यावर प्रसंग पडला तर उतरू, स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण या मराठी शाळेमध्ये भौतिक सुविधा वाढल्या पाहिजेत. अरे इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये जी सुविधा आहे त्याच ह्या मराठी शाळेमध्ये आपण राबवू आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे. 1 वर्ग 1 शिक्षक, यासाठी प्रत्येक वर्गाला 1-1 शिक्षक द्यायचा आणि त्यामुळं शाळेमध्ये मुलांचा पट वाढेल आणि शाळा बाह्य शिक्षकांना जी कामं आहेत ती अजिबात लावायची नाहीत. शिक्षकांचं फक्त एकच ध्येय असलं पाहिजे, शाळा आणि मूल, शाळा आणि शाळेतली मुलं. लगा त्यासाठी भले मोठे शिक्षक भरती करावं लागल, कारण 1 वर्ग 1 शिक्षक म्हणल्यानंतर लय म्हणजे लय मोठी भरती करावं लागल. लगा तुझं खरं आहे, पण त्यासाठी प्रत्येक मुलाच्या पालकानं एक मनामध्ये दृढ निश्चय केला पाहिजे की आपली मुलं मराठी शाळेतच गेली पाहिजे, म्हणजेच पटसंख्या वाढेल आणि पूर्वी जसा शाळेचा दर्जा होता तसा इथून पुढेही राहील. हसत खेळत शिक्षण घेऊन ही मुलं चंद्रावरती जाऊन चमकली पाहिजे. होय लगा होय लगा, तुझं म्हणणं लगा एकदम बराबर आहे बघ, पटलं बघ मला. आता काय बी झालं तर मराठी शाळेतच पोरं गाठली पाहिजे आपल्या सगळ्या बापाने. चला पोरानो.